अटेंड करो। जुनाट खाच खरूज नायट्यासाठी हा उपाय करा, काही दिवसातच कायमचा आराम मिळवा। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण अनेक दिवसापासूनच्या खाच खरूज गचकरणं नायटा यांसारख्या त्वचाविकारांनी त्रस्त आहेत। वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेऊन वेगवेगळ्या क्रीम लावून देखील तुमच्या त्वचेवरील हे फंगल इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होत असेल तर आजचा हा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा। आणि सोबतच रक्तशुद्धीसाठी त्रिफळा चूर्ण एक चमचा या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत न चुकता दररोज सेवन करा। तुमचे फंगल इन्फेक्शन मग ते शरीरातील कोणत्याही भागावर असेल ते कायमचे नष्ट होईल। मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कमीत कमी 15 दिवस करावा लागेल, पण या उपायाने फंगल इन्फेक्शन हमखास नष्ट होईल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। खाच खरूज मुळापासून नष्ट करण्यासाठीचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहेत ही जांभळाची पाने। होय मित्रांनो, जांभूळ खाणे आरोग्यवर्धक तर असतेच, पण या जांभळाच्या पानांमध्ये देखील अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, ज्यांचा वापर करून त्वचेवरील फंगल इन्फेक्शन दूर होते। आपण साधारण 5-6 एवढी जांभळाची पाने घेऊन त्यांची अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवायची आहे, जेणेकरून ती प्रभावित त्वचेवर ॲप्लाय करता येईल। मी यापूर्वीच अशी पेस्ट बनवून ठेवली आहे। आपण आपल्या उपायासाठी आपल्या इन्फेक्टेड त्वचेनुसार ही पेस्ट घ्यायची आहे। मी येथे 2 चमचे एवढी ही पेस्ट घेणार आहे। आता यानंतरचा दुसरा घटक म्हणजे ह्या कापूर गोळ्या। पूजेसाठी वापरत असलेला कापूर आपण आपल्या उपायासाठी वापरायचा आहे। या कापूराच्या साधारण 2 गोळ्या घेऊन अशा प्रकारे बोटांच्या मदतीने त्यांची बारीक अशी पावडर बनवून या पेस्टमध्ये ॲड करायची आहे। यानंतरचा पुढचा घटक म्हणजे ही हळद पावडर। हळद पावडरमधील हिलिंग प्रॉपर्टीज आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज खाच खरजेचे इन्फेक्शन नष्ट करते। आपण येथे 1/2 चमचा एवढी हळद घ्यायची आहे। आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे। मित्रांनो, हे तीनही घटक आपल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होतात, त्यामुळे हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा। आता हे व्यवस्थितपणे मिक्स झाले आहे। हा आपला उपाय तयार झाला। ही पेस्ट प्रभावित त्वचेवर ॲप्लाय करण्यापूर्वी प्रभावित त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करावी। यानंतर चमच्याच्या सहाय्याने ही पेस्ट प्रभावित ठिकाणी ॲप्लाय करावी। या पेस्टचा पातळ असा लेप त्या ठिकाणी द्यावा। साधारण 1 तास ही पेस्ट तेथे राहू द्यावी व नंतर साध्या पाण्याने ती धुवून टाकावी। दिवसातून 2 वेळा हा उपाय करायचा आहे। 10 ते 15 दिवसातच तुमचे फंगल इन्फेक्शन हळूहळू कमी झालेले तुम्हाला दिसेल। फंगल इन्फेक्शन गेल्यावर त्याचा डाग मागे शिल्लक राहतो, यासाठी हा उपाय तुम्हाला आणखी 15 दिवस देखील करायचा आहे। सोबतच त्रिफळा चूर्णचे सेवन न चुकता करावे लागेल। मित्रांनो, फंगल इन्फेक्शन नष्ट होण्यासाठी निश्चितच वेळ लागतो, फक्त कोणताही उपाय सलग आणि न चुकता करावा लागतो। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।